भिवंडी तालुका के लाखीवली गांव में आई गांव देवी स्पोर्ट्स लाखीवली द्वारा आयोजित लाखीवली प्रीमियर लीग 2023 का आयोजन आई गांव देवी स्पोर्ट्स के कार्यकर्ताओं द्वारा दिनांक 4 फरवरी 2023 से 5 फरवरी 2023 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर आगरी सेना थाने जिला ग्रामीण उपाध्यक्ष मोरेश्वर पाटिल, लाखीवली गांव के माजी पुलिस पाटिल बाबूराव पाटिल, महात्मा गांधी तंटा मुक्त गांव समिति लाखीवली अध्यक्ष रमेश पाटिल, समाज सेवक तानाजी पाटिल, विभाग प्रमुख मदन पाटिल, लाखीवली ग्राम पंचायत सदस्य अमर पाटिल, लक्ष्मण पाटिल, चंद्रकांत पाटिल, कमलाकर पाटिल, मनसे विद्यार्थी सेना उपजिला प्रमुख विशाल पाटिल, यशवंत वाड़कर, किरण गड़ग, कामगार सेना रमेश केने, कमलाकर पाटिल, माजी सरपंच विनोद भगली, नितिन भावर, महेश पाटिल, मनोज पाटिल, समाज सेवक बारकू पाटिल, वसंत पाटिल, हरिश्चंद्र पाटिल, अशोक पाटिल, संतोष पागी, रविंद्र भांबरे, प्रकाश नड़गे तथा महिला मंडल व बचत गट के बेबीताई पाटिल, मंदा पाटिल, मंजुला पाटिल, माया पाटिल, कमला पाटिल, अरुणा पाटिल, दीपाली पाटिल, चित्रा पाटिल, सीमा पाटिल, रसवंती पाटिल, सविता पाटिल, श्वेता पाटिल, ताई पाटिल, अंजना पाटिल, कमला पाटिल, चंद्रभागा पाटिल, कविता पाटिल, सुरेखा पाटिल, सिया पाटिल, माधुरी पाटिल, सुधा पाटिल, तारामती पाटिल, कांता पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व लाखीवली गांव के ग्रामस्थ मंडल महिला व पुरुष उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान आई गांव देवी स्पोर्ट्स के कार्यकर्ताओं द्वारा शाल व पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। तो वहीं इस क्रिकेट स्पर्धा में 8 टीमों ने भाग लिया, जिसमें प्रथम पारितोषिक देवांश 11 स्पोर्ट्स लाखीवली, द्वितीय पारितोषिक मयंक 11 स्पोर्ट्स लाखीवली को मान्यवरों द्वारा रोक रकम व ट्रॉफी देकर सम्मानित किया गया। तो वहीं इस क्रिकेट स्पर्धा को सफल बनाने में रंजीत पाटिल, रोशन पाटिल, अजीत पाटिल, नरेंद्र पाटिल, अमित पाटिल, सचिन पाटिल, प्रशांत पाटिल, धनेश पाटिल, नितिन पाटिल, हीरनाथ पाटिल, वैभव पाटिल, भावेश पाटिल, अविनाश पाटिल, आशीष पाटिल, उदय पाटिल, हृतक गड़ग, लवेश पाटिल, सूरज पाटिल, अमोल पाटिल, मोहित पाटिल, प्रिंस पाटिल, हर्षद पाटिल, योगेश पाटिल, प्रणव पाटिल, हर्ष पाटिल, सूरज पाटिल, सुजल पाटिल, अक्षय पाटिल, दिशांत पाटिल, साहिल पाटिल तथा आई गांव देवी स्पोर्ट्स के कार्यकर्ताओं का विशेष योगदान रहा। तो वहीं इस क्रिकेट स्पर्धा का सूत्र संचालन व आभार प्रदर्शन पत्रकार राजेंद्र पाटिल ने किया। कुणाल पाटिल यांचा संघ बघतोय, एक 50 वर्षावरील खेळाडू अलीचंद्र पाटिल हे सर्वात जास्त वयस्कर खेळाडू असतील असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तसेच दामोदर नडगे, संतोष पागी हे सुद्धा वरिष्ठ खेळाडू आहेत। त्यानंतर मिस्टर 11 सचिन पाटील यांचा संघ आहे आणि मान्यवर पाहुणे आहेत या ठिकाणी वसंत पाटील साहेब, समर्थक लाठीवली दादाराम पाटील, रवी रमेशजी पाटील, कुणाल पाटील, नारायण पाटील, लक्ष्मण पाटील, मदन पाटील, मोरेश्वर पाटील, बापूराव पाटील, त्यानंतर अमर पाटील आणि आकाश पाटील, छोटा राजेंद्र पाटील, कमलाकर पाटील, संजय पाटील आणि गुरुनाथ पाटील, समाजसेवक लाठीवली आदी मान्यवरांच्या आपण या उद्घाटन सोहळा संपन्न करत आहोत। वयाची 60 पार केली तरी पण पहिला निर्धाव चेंडू, बापूराव पाटील गोलंदाजी, अमर पाटील फुलटा चेंडू आणि या ठिकाणी झेल सुटतो रवी भांबरे यांच्याकडनं, कारण की रवी भांबरेश्वर पाटील साहेब वंडर बाप लाखीवली आणि छापा कॉल करत आलेले पाहूया। छापा मागे आपलं काय कारण असेल, सकाळचा पहिला उद्घाटन सामना खेळता कुठल्याही प्रकारचा या खेळपट्टीचा अनुभव नसेल, तुम्ही रोज जरी खेळत असाल पण आज समोरचा संघ आहे त्या संघामध्ये चांगले गोलंदाज आहेत, आपण समोरच्या संघाला किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल?
अडीच पंचवीस अडीच धावा थांबवण्यामागे आपले महत्वाचे गोलंदाज कोण आहे? गेल्या वर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकाने एलपीएवर नाव कोरलं होतं, या वर्षी आपण या स्पर्धेमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत अंतिम फेरी म्हणजे पोहोचण्याचा प्रयत्न असेल का? तुम्हाला सुद्धा मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. हे होते अजित पाटील या ठिकाणी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकाचे टीमचे कर्णधार, त्यांनी नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्यात आले. आपल्यामध्ये हर्षद पाटील, हर्षद पाटील आपण या धनी भोज मैदानावर खेळपट्टीवर तुम्ही प्राउड करत असाल असाल, तरी पण आज या ठिकाणी महत्वाची स्पर्धा या ठिकाणी होती, या स्पर्धेबद्दल काय? खूपच सुंदर आयोजन केलेलं आहे, सर्व खेळाडू मेहनत घेतलेले आहे आणि तर आम्ही 50-60 धावा करण्याचा प्रयत्न करू आणि आमच्याकडे खेळाडू मनोज मोहित सर्व आमचे खेळाडू खूप मेहनत करत आहेत, मेहनत घेऊ आणि चांगला आयोजन केलेलं आहे आणि 2 दिवस आपण चांगलं नियोजन करू. या स्पर्धेमध्ये उद्घाटन सामना खेळत आहेत अजित पाटील सरचा एक महत्वाचा खेळाडू, ज्याने भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये नाव कोरलेलं आहे. त्याच्या समोर खेळताना आपल्याला काही दबाव असेल? महत्व नाही यामध्ये, कोणी जिंकू शकत. गेल्या वर्षी विजेता संघ आहे आणि आज पहिलाच सामना तुमच्याशी आहे, चांगलं आहे. या स्पर्धेबद्दल काय सांगतो? कशा पद्धतीने स्पर्धा सुरुवातीला बरेच दिवस झाले की मी मैदान बनवण्यासाठी असेल, त्याच्यानंतर खेळपट्टी असेल, त्यानंतर मैदान या पद्धतीने सुरक्षित आपण पाहतोय. या पद्धतीने आपण सर्व संघ मालकांनी या ठिकाणी कर्णधारांनी आपण मेहनत घेतली त्याबद्दल काय? आणि इथून पुढे अशा जी काही लाखी प्रीमियर लीग आहे ती जीवपर्यंत राबवतो आपण पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि प्रत्येकाने जो सहकार्य करतोय त्याच पद्धतीने सहकार्य करत राहावा आणि या ग्राउंडला अजून पद्धतीने चांगल्या पद्धतीने कसं आपल्याला रेखाटता येईल याचा प्रयत्न या गावातील लोकांना आणि ऑनर आहेत खेळाडू कक्षाला मी विनंती करतो की त्यांनी येणाऱ्या ज्या लाखी प्रीमियर लीग आहे आपल्या मैदानासाठी पूर्ण टाइम द्यावा आणि चांगल्या पद्धतीने आयोजन करा. कर्णधार अजित पाटील याने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजी पाचारण करण्यात आलेले आहे. सचिन पाटील यांच्याकडनं पारितोषिक आले, पहिल्याच चेंडू वर षटकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक मंडळाकडनं बाहेर झेल जर घेतला षटकाराचं रूपांतर झेल मध्ये केला तर 100 रुपयाचं पारितोषिक. अजित पाटील यांचा पहिला चेंडू यार करण्याचा प्रयत्न आणि अतिशय सुरेख चेंडू, पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू जातो अजित पाटील यांचा. दुसऱ्या एसटीवरचा चेंडू, चेंडू पुल करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. अनुभव पाटील शेतो अजित पाटील यांचा आणि खऱ्या अर्थाने हार्ची जर विचार केला तर नाणेफेक जेव्हा जिंकली तेव्हा कुठल्याही प्रकारचा विलंब न करताना अजित पाटील यांनी सांगितलं की गोलंदाज गुणी गुणवंत असा हा खेळाडू अष्टपैलू खेळाडू अजित. उजऱ्या एसटी वरचा चेंडू पॉइंट वर जाते आणि पहिला हादरा बसतोय या ठिकाणी. संघाला पहिला आग्रह बसतोय जीपी एंटरप्राइजेस संघाला. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले धावा होत आहेत 3, बाद झालेला फलंदाज 1. चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन यांच्या मधला चेंडू सीमारेषा पार करतोय आणि या ठिकाणी हाराफेरी करतोय तो म्हणजे दोन्ही क्षेत्ररक्षक त्यांना भेटून जात आहे चौकार. तोच संघ या वर्षी सुद्धा फायनलमध्ये पोहोचलेला आहे आणि नवीन आपण संघ पाहतोय तो म्हणजे सुनील कांबळी यांचा. म्हणावं लागेल तुमच्या टीमचा
चेंडू का प्रयत्न मजबूर केलाय ज्या पॅटर्नने आतापर्यंत असं जर विचारला एकही असा चेंडू टाकला त्यावर मोठा फटका येईल. जबरदस्त कामगिरी करताना लय भारी बॉलिंग महेश पाटीलसाठी लकी ड्रॉ सुद्धा आपण ठेवलंय. त्याची 10 पारितोषिक क्रमांक 3 साडी सुद्धा लकी ड्रॉ मध्ये मिळणार आहे. आणि छोट्या पुराचं आपलंही मनपूर्वक स्वागत. याच पाता हा फटका चांगला आहे. ऋतिक गडक्या बॅटमधून हा फटका पहिला आपण आणि चेंडू मात्र जिथं अडवलं गेलं त्यांच्यावर आणण्याचं काम गावती विस्फोट लाखिवली टीमच्या माध्यमातून पाहतोय आपण. अख्खा गाव पाहतोय आपण खेळताना. फुलटॉस दबाव साफ दिसतोय कारण की तो मात्र धोका पत्करू शकत नाही. डबल सिंगलने मात्र स्ट्राईक होटेल करून धावपळ खोलता ठेवण्याचं काम इथं मात्र ऋतिक गडकच्या माध्यमातून पाहतोय आपण. त्याच्यावर सज्ज होताना बॉलर चांगली बॉलिंग योगीच्या माध्यमातून इथे मात्र आता पाहतोय की आपण दिवान कांबळी आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे कारण की हा सुंदर शामियाना ज्यांच्या माध्यमातून उभारलेला आहे. या ठिकाणी आपण व्यासपीठ बघतोय. उजव्या बाजूला महिला वर्गाला बसण्याची व्यवस्था समोर माझी राजे सुनील दादा यावाचा सुरेख चेंडू वेगवान चेंडू आता मात्र पथे विनामूल्य सेवा पुरवण्यात आलेली आहे. यावेळेस पात्र हवेत आहे दुरून क्षेत्र शिकत आहे पण चेंडूला फील करू शकला नाही आहे. आणि तर नाव टाकून घ्या हरेश. पुन्हा एकदा या दरम्यान अरवे पॅटने चेंडूला मिडल करून फेकून देतोय. येणारा हा त्या ठिकाणी काय घडलंय झेल जरूर सुटला गेला. इथून मात्र विकेट धोक्यामध्ये होती निशांती याची. या दरम्यान मोठा स्ट्रोक चेंडू लॉंग वनला चाललाय. त्या ठिकाणी रोहित गडद आहे. एक डाव पूर्ण झाली आहे. दुसरी डाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक आणि बॅक टू गडद आउट. या दरम्यान अजून एक वेगवान चेंडू केवळ चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय. चेंडू चाललाय लॉंग वनला. एक चेंडू कोई भी अंदर नहीं जाएगा लेकिन इस वक्त सब जाएंगे. आता मात्र पाहूया गोलंदाज अक्षय शेवटचा चेंडू. ओहो साक्षी फॉर ग्रेट शॉट आणि इथून मात्र सामना विजय होतोय. आपण पाहतो अमर पडील यांचा संघ देवांशी प्रभावसा खेळ. मी विनंती करतोय की आपण आपल्या शिवासी ही ट्रॉफी प्रदान करायची आहे. त्यानंतर मनोज पाटील समाजसेवक राखीवली यांच्याकडे. त्यानंतर अनिल कांबळी यांच्याकडनं कुकीज. विनंती करतोय की आपल्या शिवासी बक्षीस प्रदान करायचं आहे. त्यानंतर तांडेल ग्रुपी जे प्रथमेश पाटील यांच्या माध्यमातून राखीवली यांच्याकडनं थंड पेय प्रदान करण्याची मी पेय. त्यानंतर किरण गडक मी विनंती करतो किरण गडक दीपिका राईस मिलच्या माध्यमातून गुलाब जामून पण पाटील समाजसेवक राखीवले यांच्याकडनं हरेश आपण बक्षीस वितरण तुमच्या हस्ते करणार आहोत. स्पर्धेला त्यांनी भेट दिली त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. हमारे सुनील पवार जी हमारे घर से तुम्हारे घर का बहुत दूर है किनारा. हमारे घर से तुम्हारे घर का बहुत दूर है किनारा. लेकिन हम हर हवा के झोंके से खुश देता क्या हाल है तुम्हारा. पहले मित्रों हो जा कारण की आपल्या एका शब्दामध्ये रमेश जी पाटील साहेब त्यांचा पाटील अमर पाटील आपण पुढे यायचं आहे. त्यानंतर तानाजी पाटील केला जात आहे. त्यानंतर पदवी शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सन्मान करतात. त्यानंतर संजय पाटील शांतता वाडगा. त्यानंतर व्यासपीठावर स्थानापन्न झालेले
मोरेश्वर पाटील साहेब श्रमिक मंडळ भिवंडी संस्थेचे माजी अध्यक्ष विद्यमान चेअरमन विद्यमान सदस्य आणि अग्रणी सेनेचे जोरदार आपण या ठिकाणी यायचं आहे. मनोज पाटील आपलेही मनापासून हार्दिक स्वागत आहे. तदनंतर व्यासपीठावर स्थानापन्न झालेले अशोक पाटील ला तदनंतर विशाल पाटील जे महाराष्ट्र झालेले लक्ष्मण पाटील यांना विनंती करतो की आपण स्नान करताना रेड स्टार हॉटेलचे मालक लक्ष्मणजी पाटील साहेब यांचा स्वागत. जे दानशूर दात्याने आम्हाला बक्षीस दिले त्यांनी सुद्धा स्टेजवरती या. ए बाबू इकडे बाबू ए बाबू यायचं आहे. नाही बंटी पाटील आपण या ठिकाणी यायचं आहे. ऋतिक गडक आपण या ठिकाणी यायचं. ऋतिक गडक नक्कीच मित्रांनो एखादा एखादी व्यक्ती जर पुढे जायचं असेल तर त्याला पत्नीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उद्भवते. क्या बात आहे. वसुधा त्यांनी सार्थ ठरवली. आईस्क्रीम बॉक्स दिलेला होता त्याचं जोरदार टाळ्याने स्वागत करूया. लातूरच्या संघाने तो सामना जिंकला होता आणि अतिशय चांगली कामगिरी करणारा विवेक या ठिकाणी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. मेघनाथ पाटील ज्यांनी पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली ते नसतील. मनोज पाटील या ठिकाणी यायचं आपण त्यांच्या मार्फत. अनिल कांबळी या ठिकाणी स्वर्गीय रघुनाथ स्मृती उत्सव इलेव्हन बँक इलेव्हन आणि जी पी एंटरप्राइजेस या 8 संघाच्या कर्णधारांचा आपण स्वागत आणि सन्मान करू. यांचा पंकज पाटील यांचा सन्मान आपण करायचा आहे. चला लवकर या. तांदेल ग्रुप प्रथमेश पाटील यशवंत वाडकर किरण गडक पाटील विजय भगली प्रशांत पाटील शालेय जीवनामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना त्याने शिक्षण दिलं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार ताळ्या वाजवावेत. लकी ड्रॉ जेव्हा काढण्यात आला होता त्याचे प्रमुख सूत्रधार होते मोरेश्वर पाटील. आणि मोरेश्वर पाटील यांच्या कार्यक्रमामध्ये मला माझ्या हातामध्ये माईक जेव्हा मिळाला त्या दिवसापासून 1993 पासून तर आज 2023 पर्यंत हा माईक आजही हातामध्ये आहे. आणि त्याचे सर्व सूत्रधार असतील तर मोरेश्वर पाटील साहेब मी त्यांचं जोरदार ताळ्यावाजून स्वागत करूया. कारण की एखाद्या व्यक्तीने माझ्या पाठीवर हात मारला आज राजेंद्र पाटील त्यांच्यामुळेच पुढे आहे. पुन्हा एकदा आपण जोरदार ताळे पाटील आपणही पुढे या. विनोद भगले आपणही पुढे या. विनोद भगले तदनंतर आपण पुढील कार्यक्रमाकडे वळतोय. आता तर रणजित पाटील खऱ्या अर्थाने लाखिवली प्रीमियर लीग 2023 ला जर आज आपण जी स्पर्धा पाहतोय लाखिवली प्रीमियर लीग जोरदार ताळ्यांनी स्वागत करूया. आपल्या ठिकाणी आहेत जतीन पाटील महेश पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्याला एकदा जोरदार ताळ्या वाजवल्यामुळे वैभव पाटीलसाठी त्यांच्या माध्यमातून त्यानंतर विजय भगले यांची खेळाडू असतील. अरुणाताई कमलाकर पाटील त्रिशा इलेव्हन त्यानंतर रसवंती या ठिकाणी आकाश पाटील यांचा जीपी एंटरप्राइजेस ग्रुप हे असतं. अमर पाटील यांच्या संघाने विजय संपादन केलेला आहे आणि संघ आहे तो म्हणजे जो माझ्या सरकारमध्ये चांगलं आयोजन
करते हैं दीपाली दही पाटिल, क्या बात है, श्रीस मूवीज च्या माध्यमातून आलेली ही ट्रॉफी तदनंतर आशीष पाटील संघ विजेता ठरलेला आहे, ऋषभ इलेवन एंटरप्राइजेस आणि पंकज पाटील यांचा MD यांच्यामार्फत ही भव्य भेटवस्तू आपण पुढे यायचं आहे कारण की तदनंतर स्मरणार श्री विशाल भास्कर पाटील यांच्या छत्रपती शिवाजी महाराज शिव पाटील राजेंद्र पाटील यांना विनंती करतोय। तदनंतर आकाश पत्रा मेघनाथ पाटील, तदनंतर प्रिंस मूवी आता श्वेता सचिन पाटील, तदनंतर पाटील यांच्या मार्फत अर्थात आपण तिसरा बकरा बकरा नका करू, त्या मटण पण करू नये लागणं, अरे किती बकऱ्या करा किती वेळा मला आयरन केला, आता बकरा क्रिकेट पार्टी असं ठेवायला लागेल आपण याचं नाव, किती वेळेला काय बकऱ्याचं असं नका बोलू, हे आता तिनेच आणल्या पुढच्या वेळेला 10 आणेन, त्याची एक 8 असेल काही लाखी गावात जसा आगरी कोळी वारली सगळी हरिजन गिरिजन मंडळी एकत्र आली या गावाचं वैभव वाढवण्यासाठी अशीच एकत्र या सगळे तरुण सगळे कुठलेही समायचे त्यांना मदतीचा हात राहील प्रेमाचा हात राहील सौदार्याचा हात राहील भाग्याचा हात राहील कोणी भांडू ना काप साफसाल आपण एकत्र आलो तर फार आपली उंच उंच पताका होईल आणि याच्यात एक मला खेद वाटतो काही शाकाहारी माझ्या आई बहिणी काकू आत्या असतील त्यांना आम्ही याने पुढच्या वेळेला त्यांना त्यांच्यासाठी स्पेशल श्रीखंड पुरीचा भेट असेल लहान वेळेला काहीतरी या वेळेला काहीतरी कोबी फुलावर घरी आणून बघा पण पुढच्या वेळेला नक्कीच सेकंड पुढे असेल मला हा मेळावा म्हणजे एवढं बरं वाटलं का या मेळाव्यासाठी आमची पहिला मी एकच बोकाडा आणायचा प्रयत्न केला आमची मिसेस वैतागली म्हणतात तीन बोकाडा ना आता बायकोचे शब्द कोण मला खाली पाडीत नाही तिथं शब्द खाली नाही पाडत मग तीन बोकळ आणले तेव्हा तिने बघले टीव्हीमध्ये मग हसायला लागली मग ते सकाळपासून लढायची सुरुवात केली होती बोकळ्यासाठी जास्त वेळ घेतलंय कविता बोलतो यांच्यासाठी कविता मी स्वतः लिहिलेली आहे बाई म्हणते भावाला नको मला रसाडी आणून दादा माहेराला एकदा नेर नको मला रे साडी आणू रे दादा माहेराला एकदा नेर माता पिता माझे रे ते गेले तवापासून माहेर संपले माता पिता माझे ते रे गेले तवापासून माहेर संपले तुझं लगीन दादार झालं तवापासून माया आटली रे तुझं लगीन दादार झालं तवापासून माया आटली रे स्वागत करूया विजय भगले यांची सौभाग्यवती सुनीता एकनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते मालती विश्वा मालती महेश पाटील नितीन पाटील यांच्या शुभ हस्ते बक्षीस रुचिता मेघनाथ पाटील आपण देत आहोत देवांश ज्याच्या मुष्टी पाटील सचिन पाटील यांची ही घरामध्ये मुलाला बक्षीस गेलं क्या बात आहे अजून काय पाहिजे त्यांच्या माध्यमातून आलेले गिफ्ट टेम्पर बघली सुनील कांबळी मिक्सरचं भांड क्या बात आहे चला हे माधुरी पाटील आहे श्वेता पाटील
जवर चार वाजता आलेले होते वाटून चार सव्वा चार ज्याने 68 धावा जमवल्या स्पर्धेमध्ये सुरुवातीला प्रसाद पाटे आणि 7 विकेट या मान्यवरांच्या शुभास्ती आपण संजय पाटील यांच्या शुभास्ती आपण ट्रॉफी प्रदान करतो जोरदार आणि स्वागत करूया राजेंद्र पाटील यांच्याकडून आलेले अमर पाटील संजय पाटील आपण पुढे थांबल्यानंतर दुसरा बक्षीस ऋतिक गड खेळाडू आहे नाथुर गावातील साता समुद्रापाटील